नाशिकच्या बाजारामध्ये यंदाच्या हंगामातील पहिला लाल कांदा दाखल झालेला आहे. लाल कांद्याला 3131 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. उमराणे बाजार समितीच्या खारीपाडा इथल्या कृषी मार्केटमध्ये कौतिक जाधव या शेतकऱ्याच्या लाल कांद्याला दर मिळाला आहे. विशेष म्हणजे यंदा वेळेआधीच लाल कांदा बाजारात दाखल झालाय. या कांद्याला सुरुवातीलाच 3131 रुपये भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. तर दुसरीकडे उन्हाळ कांद्यालाही लासलगाव बाजार समितीत सध्या 600 ते 1861 रुपये इतका भाव मिळालाय. पुढच्या बातमीकडे. पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात 3 मजली इमारत कोसळली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. बांधकाम करताना काही तांत्रिक दोष राहिल्यानं ही इमारत कोसळल्याची माहिती आहे. सुमारे 5 वर्षांपूर्वी शहरातील व्हीपी रोडवरील साजेदाबी शेख खलील यांनी ही 3 मजली इमारत बांधली होती. मात्र पावसानं तडा गेल्यामुळं इमारतीतील भाडेकरूंनी इमारत रिकामी केली होती. रिमझिम पावसानं काल रात्री 10 च्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली आहे. इमारत कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतोय. पाचोऱ्यात अशा प्रकारच्या अजून किती इमारती असतील याचा शोध प्रशासनानं घेणं गरजेचं आहे.